चवताळलेला सिद्धी मसहूद छत्रपती शिवाजींचा पाठलाग अगदी वाऱ्याच्या वेगाने करत होता आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांना गाठणाराच होता. छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळा ते विशाळगड जाणे अगदी कठीण झाले होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले की आपण काय करायचं, शत्रूला तोंड द्यायचं. आता आपण शत्रूला काय करायचं, युद्ध करून त्याला हरवून पुढे जायचं. परंतु बाजीप्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की बघा, काय आपलं सैन्य कमी आहे आणि जर कधी आपण शत्रूशी लढायला लागलो तर आपला निभाव लागणार नाही. म्हणून तुम्ही काय करा की तुम्ही निवडक सैन्य घेऊन विशाळगडाकडे चला आणि मी इथं खिंड काय करतो, रोखून धरतो. जोपर्यंत तुम्ही विशाळगड गाठणार नाही तोपर्यंत बाजी खिंड सोडणार नाही. बाजी मेला तरी हरकत नाही. बाजीप्रभूचे हे वाक्य ऐकून छत्रपती शिवाजी महाराज गहिवरले. त्यांना बाजीप्रभूची स्वामीनिष्ठा आणि स्वामीभक्ती यावर गर्व होऊ लागला. त्यांना बाजीप्रभूसारखा हिरा इरेला लावणे कठीण झाले होते, परंतु स्वराज्याचं पाऊल पुढे नेण्यासाठी त्यांनी बाजीप्रभूला मिठी मारली आणि सांगितले की ठीक आहे, तुम्ही इथं खिंड रोखून धरा आणि मी विशाळगडाकडे चलतो. मात्र तोफांचा आवाज होताच तुम्ही खिंड सोडून काय करा, विशाळगडाकडे चालते व्हा. छत्रपती शिवाजी महाराज निवडक सैन्य घेऊन विशाळगडाकडे निघाले. बाजीप्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठमोऱ्या मूर्तीला मुजरा केला आणि मावळ्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या पाडल्या. प्रत्येक तुकडीला सांगितलं की तुमची जागा ही इथं काय आहे, पक्की आहे, जागा सोडायची नाही. इतक्यात शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आल्या. मावळ्यांनी खूप सारे दगड, धोंडे, गोटे जमा करून ठेवले होते. खिंड अवघड होती. शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू येताच बाजीप्रभूंनी आपल्या सैन्याला सांगितलं, बहादूर मर्दांनो हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका, गनिमांना खिंड चढू देऊ नका. बाजीप्रभूंच्या या शब्दांनी सर्व मावळ्यांना स्फुरण चढले आणि घोडखिंडीत त्यांनी मावळ्यांची एक मजबूत फडी तयार केली. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे अगदी वाऱ्याच्या वेगाने धाव घेत होते. जर 1.5-2 तास बाजीप्रभू खिंड अडवून धरणार असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाळगडावर जाण्याचा जो काही प्लॅन होता, जो काही त्यांनी ठरवलेला, जो काही त्यांची कल्पना होती, जी काही त्यांची शक्ती होती, ती फत्ते होणार होती.